आज माहेर या कवितेविषयी माहिती घेत आहोत. या कवितेचे कवी आहेत सदाशिव माळी. खानदेशमधील एक संसारीची स्त्री आहे, म्हणजे जी विवाहित आहे. ती स्त्री जात्यावर दळताना माहेरच्या सुखाचे स्वप्न पाहत असते, पाहते आणि पाहता पाहता ती ते जातं दळताना ओव्या म्हणते आहे. आणि या ठिकाणी ही जी कविता आहे, या कविता ही लोकगीताची कविता आहे, लोकगीत आहे. आणि या लोकगीताची जी लय आहे, जो सूर आहे, तो या कवितेला लाभलेला आहे. तर आधी आपण ती कविता म्हणूयात आणि लक्षात घेऊत. तापी काची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, ओटा तरी बांधू ग बाई, ओटा तरी बांधू ग बाई. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, जात तरी मांडू ग बाई, जात तरी मांडू ग बाई. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, सोजी तरी दळू ग बाई, सोजी तरी दळू ग बाई. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू तरी बांधू ग बाई, लाडू तरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले तर शेलाच्या पदरी बांधू ग बाई, शेलाच्या पदरी बांधू ग बाई, शेलाच्या पदरी बांधू ग बाई. असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, भाऊराया भेटू ग बाई, भाऊराया भेटू ग बाई. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई, दारी रथ आणील ग बाई, दारी रथ आणील ग बाई. असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई, नंदी तरी झुंपीन ग बाई, नंदी तरी झुंपीन ग बाई. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, माहेराला जाऊ ग बाई, माहेराला जाऊ ग बाई. असं माहेर चांगलं तर, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई. पहा, अशा प्रकारे ही खानदेशातील एक जी सासूरवाशीण आहे, ती जात्यावर काय करत असते, दळण दळताना ती माहेरची आठवण काढते. आणि आठवण काढताना म्हणते की तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई. आणि बघा, लक्षात घ्या, खानदेशातील ही एक नदी आहे, ही उत्तर महाराष्ट्रातील एक नदी म्हणजे तापी. आणि तापी काठची म्हणजे काठ म्हणजे किनारा. आणि त्या किनाऱ्यावरची जी माती आहे, ती माती कोणत्या प्रकारची आहे, चिकन माती आहे. चिकन माती म्हणजे चिकटपणा असलेली माती असते, तो एक मातीचा प्रकार आहे. आणि ती मातीसुद्धा खानदेशातील आहे, तापी काठची आहे. आणि त्या मातीने माती आणून ओटा तरी बांधू ग बाई, आणि त्या मातीने ती सासूरवाशीण एक ओटा बांधणार आहे. माहेर म्हणजे काय, तर विवाहित जी मुलगी असते तिच्या आईवडिलांचं जे घर असतं त्याला माहेर असं म्हणतात. आणि म्हणून ती तापी काठची चिकन माती आणून एक ओटा बांधणार आहे. आणि अशा प्रकारे चांगला जो ओटा आहे, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. आणि अशा प्रकारे त्या चांगला असा भक्कम ओटा तयार केला की त्या ओट्यावर दळण्यासाठी ती जात मांडणार आहे. काय मांडणार आहे, जात मांडणार आहे. जात म्हणजे काय, धान्य दळण्याचं दगडाचं जे साधन असतं त्याला जात असं म्हणतात. आणि असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. बघा,
लक्षात घ्या, सोजी म्हणजे जो ओलसर गहू असतो, आणि तो ओलसर घेऊन चाळलेलं जे पीठ असतं किंवा गव्हाचा रवा किंवा त्याला मैदा म्हणतात अशा प्रकारचं सोजी, आणि ते सोजी चांगली तर असं जर चांगलं जात असलं तर त्याच्यावर सोजी तरी दळू ग बाई, म्हणजे एवढं छान जात आहे तर त्यावर ओलसर गहू दळून त्याचं पीठ करू आणि अशा चांगल्या रव्याचं आपण काय करूया, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, आणि अशा प्रकारचे चांगल्या रव्याचे म्हणजे गव्याच्या पिठाचे लाडू तरी वळूया बांधूया, असे लाडू चांगले तर शेलाच्या पदरी बांधू ग बाई। आता बघा, शेला म्हणजे अंगावर पांघरायचं जे भरजरी वस्त्र असतं त्या भरजरी वस्त्राला शेला असे म्हणतात। अंगावर पांघरायचं भरजरी वस्त्र म्हणजे शेला, आणि अशा प्रकारचं जर लाडू चांगले आहेत तर त्यांना शेलाच्या पदरात बांधून घेऊया, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई, आणि असा छान शेला आहे तर भाऊ रायाला नक्कीच भेटायला येईल, आणि म्हणून त्याला मी काय देईन, मग लाडू देईल। असा भाऊ चांगला तर दारी रथ आणीन ग बाई, आणि माझा भाऊ इतका चांगला आहे की तो मला माहेरी नेण्यासाठी काय करेल, दारात रथ घेऊन येईल। एवढा चांगला असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई, आणि एवढा चांगला रथ आहे तर त्या रथाला माझा भाऊ छान नंदी झुंपून आणेल किंवा छान नंदी त्या रथाला झुंपलेला असेल। असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, इतका चांगला नंदी आहे तर त्या रथात बसून भाऊ रायाबरोबर मी कुठं जाणार आहे, माहेरला जाणार आहे, जाऊया। असं माहेर चांगलं तर, आणि माझं माहेर इतकं चांगलं आहे तर मला असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, आणि माझं माहेर इतकं चांगलं आहे की मी आपल्या ज्या मैत्रिणीबरोबर त्या माहेरला काय करणार आहे, दंगा मस्ती करून चांगल्या प्रकारचा आनंद मजा लुटणार आहे। अशा प्रकारचं स्वप्न ती माहेर जी सासूरवाशीण जी असते ती जात जाताना अशा प्रकारची आठवण माहेरची काढत असते, आणि त्याच्यातून हा लोकगीताची आपण जे ओव्या आहेत त्या या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत। लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे रथ म्हणजे घोडागाडी, राया म्हणजे राजा, आणि धिंगा मस्ती म्हणजे दंगा धिंगाणा किंवा मौज, लाडू बांधणे लाडू वळणे करणे, आणि ओटा म्हणजे पळवी, आणि काठ म्हणजे किनारा। लक्षात घ्या, काठ म्हणजे किनारा, ओटा म्हणजे पळवी, लाडू बांधणे लाडू वळणे किंवा करणे, राया म्हणजे राजा, रथ म्हणजे घोडागाडी, धिंगा मस्ती म्हणजे दंगा धिंगाणा किंवा मौज। तर लक्षात घ्या, अशा प्रकारची ह्या कवितेचा भावार्थ आपण अभ्यासलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील। थँक्यू फॉर वॉचिंग।